मी सिलेनियस एक्सरसाइज नंबर 3 मधला क्वेश्चन फर्स्ट सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव मधला एक्झाम्पल 9 इन ट्रायंगल ए बी सी इफ कॉट ए इंटू कॉट बी इंटू कॉट सी ग्रेटर दॅन 0 देन द ट्रायंगल इज देर आर 4 ऑप्शन्स अॅक्यूट अँगल ट्रायंगल ऑर बी राईट अँगल ट्रायंगल सी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड डी आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. आता इथे आपण आधी सोल्युशन काढू. ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ए बी सी ह्यामध्ये कॉट ए इंटू कॉट बी इंटू कॉट सी ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे कॉट ए कॉट बी आणि कॉट सी यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते ग्रेटर दॅन 0 आहे. तर ह्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल अॅक्यूट अँगल आहे का राईट अँगल आहे का ऑब्ट्यूस अँगल आहे का आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे लघु कोण आहे का काटकोण आहे का विशाल कोण आहे का समद्विभुज काटकोण त्रिकोण आहे हे आपल्याला या माहितीवरून इथे फाइंड आउट करायचंय. नो वी नो दॅट सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इक्वल टू 180 degree ही ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे की हा गुणधर्म आहे ट्रायंगलचा की त्याच्या सर्व कोणांची जर बेरीज केली 3 कोणांची जर बेरीज जर केली आपण तर ती 180 degree येते. समजा हा अँगल ए आहे हा बी आहे आणि हा सी आहे. आता निश्चितच ए अँगल हा 0 मोठा असणार आहे कारण ट्रायंगल तयार होतो तेव्हा अँगल हा मोठा असतो 0 म्हणजे लेट ए इज ग्रेटर दॅन 0. जर ए इज ग्रेटर दॅन 0 देन रिमेनिंग 2 अँगल्स आर रिमेनिंग 2 अँगल्स आर लेस दॅन 180 degree. आता इथे हे इक्वेशन बघा कॉट ए इंटू कॉट बी इंटू कॉट सी ग्रेटर दॅन 0 म्हणजे ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू घेऊन जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते ग्रेटर दॅन 0 येणार आहे. आता इथे कॉट थिटाच्या व्हॅल्यू बघा कॉट 0 degree कॉट 0 degree इज नॉट डिफाईन्ड कॉट 30 degree इज रूट 3 कॉट 45 इज 1 कॉट 60 degree इज 1/√3 अँड कॉट 150 degree इज निगेटिव्ह √3 अँड कॉट 180 degree इज नॉट डिफाईन्ड कॉट 210 इज √3 अँड कॉट 300 इज निगेटिव्ह 1/√3 अँड कॉट 330 degree इज निगेटिव्ह √3 अँड कॉट 90 degree 0 कॉट 120 degree इज 1/√3 अँड कॉट 225 इज 1. तर आता इथे 180 degree पर्यंतच आपल्याला पाहिजे कारण तिन्ही कोणांची बेरीज ही 180 degree असते त्यामुळे इथे आपण ह्या अँगल्सचा विचार करायचा नाहीये 180 degree नंतरचा. तर ह्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू ही निगेटिव्ह होती 150 degree. जर एक अँगल आपण 150 घेतला तर जे मल्टिप्लिकेशन येईल ते लेस दॅन 0 होणार आहे कारण तिथे निगेटिव्ह येणार आहे त्यामुळे हा अँगल नसणारच आहे. थिटा इक्वल टू 150 degree हा अँगल नाहीच आहे. आता यापैकी जर आपण 2 अँगल जर निगेटिव्ह घेतले तर दोन्हींचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह येईल पण ते अँगल हे 90 degree मोठे असले तरच ते निगेटिव्ह येणार आहे त्याच्यामुळे हे पण इम्पॉसिबल आहे कारण ह्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 degree असते. एकतर हे तिन्ही कोण जे आहेत ते अॅक्यूट अँगल असेल तर त्यांची कॉटची जी व्हॅल्यू आहे कॉट जो रेशो आहे तो हा पॉझिटिव्ह असणार आहे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह येणार आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0 येणार आहे. ह्याचा अर्थ ह्याच्यात ऑप्शन्स कोणता आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल ट्रायंगल ए बी सी इज अॅक्यूट अँगल ट्रायंगल देअरफोर आन्सर इज ऑप्शन ए आन्सर इज ऑप्शन ए अॅक्यूट अँगल. आता इथे ट्रायंगलला कोणत्या ट्रायंगलला 3 कोण असतात देअर आर 3 अँगल्स आयदर ऑल 3 आर पॉझिटिव्ह ऑर 2 ऑफ देम आर निगेटिव्ह अँड 1 इज पॉझिटिव्ह कारण निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह अँड धिस पॉझिटिव्ह बिकम अगेन पॉझिटिव्ह अँड मल्टिप्लिकेशन इज ग्रेटर दॅन देन 0. इफ 2 आर निगेटिव्ह जर आपण असं समजलं की 2 निगेटिव्ह अँगल्स आहेत
देन टू ऑफ अँगल आर मोर दॅन 90 डिग्री, म्हणजे ते दोन्ही अँगल 90 डिग्री पेक्षा मोठे असेल तरच कॉटची व्हॅल्यू ही निगेटिव्ह येणार आहे. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 अंश असते. जर दोन कोण हे 90 अंशापेक्षा मोठे असतील तर ते 180 पेक्षा त्यांची बेरीज जास्त होईल, म्हणजे विच इज नॉट पॉसिबल. हेन्स कॉट ए, कॉट बी अँड कॉट सी आर ऑल पॉझिटिव्ह. देअर फोर अँगल ए बी सी आर इन बिटवीन 0 अँड 90 डिग्री. देअर फोर ट्रँगल ए बी सी इज अक्यूट अँगल ट्रँगल. देअर फोर अँसर इज ऑप्शन ए, अक्यूट अँगल ट्रँगल. तर इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला कॉट च्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत, म्हणजे थीटा जर आपण 0 अँगल घेतला तर कॉट 0 इक्वल टू व्हॉट, कॉट 30 डिग्री इक्वल टू व्हॉट, कॉट 45 डिग्री, 60 डिग्री, कॉट 90 डिग्री, असं हे सगळं आपल्याला थोडंफार पाठ पाहिजेत. अँगल्सच्या व्हॅल्यू ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, आणि त्यावरून मग आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. किंवा तुम्हाला साईन आणि कॉस जरी पाठ असेल तर त्यावरून तुम्ही कॉस अपॉन साईन इक्वल टू कॉट ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. कॉट थीटा इक्वल टू कॉस थीटा अपॉन साईन थीटा. जर कॉस 0 माहितीये, साईन 0 माहितीये, तर इथे आपण कॉट 0 ची व्हॅल्यू काढू शकतो. तसंच कॉस 30 डिग्री माहितीये, साईन 30 डिग्री माहिती आहे, त्यावरून आपण इथे कॉट 30 डिग्रीची व्हॅल्यू, त्याची किंमत आपण काढू शकतो. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला काढता येईल.